उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली. आपण बघूया उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतायत ते. शिवसेनेचा सध्या कोणताही निर्णय नाहीये याबाबत विरोधी पक्षाची भूमिका आम्ही निभावू असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. कोण कुणासोबत आहे ते जनतेला समजलंच पाहिजे. पवार जे बोलतात ते कधीच करत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. उद्धव यांची भूमिका राऊत यांच्या बरोबर उलट आहे. आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या एकूणच या टीकेवरती त्याच्यामुळे खरं काय कुठं, परंतु एकूणच जे आहे कोणाचं चाललं त्याच्यावरती महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप आहे. आणि हा संताप जर का नाईलाजाने मध्यावधी निवडणुका आल्या तर तो पूर्णपणे मतपेटीत उतरल्याशिवाय राहणार. आधी भाजपला पाठिंबा दिला होता आणि आता ते वक्तव्य करतायत का मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार खरे रंग दाखवलं. म्हणून मी जे मगाशी म्हटलं की महाराष्ट्रातल्या मतदार राजाला मी एक विनंती करतोय की मतदार राजा पवार साहेबांना माफ कर. ते केव्हा काय बोलतात हे त्यांच्या लक्षात राहत नाहीये आणि ते त्यांना कळत नाहीये. बिलकुल चली गई है. मतलब ये ना कि सरकार है नहीं है और आज की जो स्थिति है पता नहीं कौन किसके साथ जा रहा है. ऐसी ऐसी स्थिति पहले कभी नहीं थी महाराष्ट्र. मैंने जैसे कहा कि मराठी मध्ये जे मी बोलतो ते सांगतोय की मतदार राजाला मी एक विनंती करतोय की मतदार राजा पवार साहेबांना माफ कर. ते काय करत आहेत आणि काय बोलत आहेत हे त्यांना कळत नाही. ऐसी चाबी भी मैं देखने वाला नहीं हूँ. मैं तो जनता के साथ रहने वाला हूँ. जनता हमारे साथ है और इसलिए मुझे कोई भी किसी भी हालत में या स्थिति में चिंता की आवश्यकता नहीं. चांगले की वाईट के दर्शन आज तक ऐसे किसी ने प्रयत्न नहीं किया है. यदि कोई करे तो फिर जब की बात कर देंगे. या प्रश्नाला आता उत्तर देण्याची आवश्यकता नाहीये. जेव्हाचं तेव्हा आम्ही काल बाळासाहेबांचा स्मृती दिन होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला लाखो शिवसैनिक तिथे आले होते. काही राजकारणी लोक सुद्धा आले होते. पवार साहेब सुद्धा होते. देवेंद्र सुद्धा आले होते. भाजपचे काही नेते होते. राज सुद्धा आले होते. आणि म्हणून त्या भेटीमागे दुसरं काही राजकारण आहे असं बघणं मला वाटतं एवढ्या वर्वणचा विचार कोणी करू नये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.